समीर वानखेडे त्या पत्नी क्रांतीताई रेडकर यांच्याशी माझं स्वतः बोलणं झालं आहे. मी त्यांची क्षमा मागितली आहे. संबंध महाराष्ट्र क्षमा मागते की ज्या पद्धतीने ठाकरे सरकारने नवाब मलिकद्वारा त्यांच्या परिवारावर जे चिखलफेक करतायत, रोज उठून शरद पवार आणि उद्धव ठाकरेचा डायरेक्शनमध्ये त्यांचं पहिलं लग्न, दुसरं लग्न, तू दलित आहे की तू मुस्लिम आहे, तर त्यांच्या परिवाराला त्याचा बाप काढतायत ठाकरे सरकार, त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागितली आहे. आणि मी क्रांतीताईंना सांगितलं आहे, संबंध महाराष्ट्र तुमचा सोबत उभा आहे. कुठला तरी पती किंवा अधिकाऱ्यांनी त्याचा आपलं जे सरकारी कामकाज करताना तिथे काय कमी जास्त झालं असेल तर त्यासाठी सिस्टम आहे. पण त्याच्यावर नवाब मलिकद्वारा उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब रोज रोज तुझा बाप कोण, तुझा बाप कोण, रोज उठून एकच भाषा, तू दलित नाही तू मुस्लिम आहे, तू हिंदू नाही तू मुस्लिम आहे, तू मुस्लिम आहेत, हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सोबत नाही. त्यांच्या पत्नीला आम्ही धीर द्यायचा प्रयत्न केला. 12 दिवस त्यांचा एक कॅबिनेट मिनिस्टर जो प्रवक्ता आहे एवढं एवढं चिखल उडवतोय. त्या क्रूज आणि त्याच्या संबंधी जर काहीतरी असेल, जर पैशाची लेनदेण झाली, ते म्हणतात शाहरुख खान इन्वॉल्व्ह होता, तर हायकोर्टात पिटिशन चालू आहे ना, हिअरिंग चालू आहे. त्या शाहरुख खाननी इन्कार केला तर जायचं होतं ना नवाब मलिकने, उद्धव ठाकरेजीने, शरद पवार साहेबांनी जाऊन फाईल करायचं होतं एफिडेव्हिट. पण अशा प्रकाराने चिखल फेक करून, कुणाचं व्यक्तिगत जीवन डिस्टर्ब करून त्यांना काय साधायचं आहे, देव त्यांना क्षमा करेल. शरद पवारांना आता लक्षात आलं असेल की ते पेड मीडिया एजन्सीद्वारा गेली 12 दिवस मीडियामधली जागा त्यांनी समीर वानखेडे हे दलित आहे की मुस्लिम आहेत या विषयावर नेलं. परंतु आम्ही घोटाळेबाजांना तोडणार नाही. कमटेक नंतर आता ईडी जे चौकशी करत होतं त्यात पण धार आली आहेत. आम्ही काही अनेक गोष्टी दिल्या होत्या, आयटीला पण अनेक गोष्टी सापडल्या आहेत. 1050 कोटीची बेनामी संपत्ती आता ईडी पण मागे लागलं आहे. ते पुढे जाणार, मी पण पुढे जाणार आहे. लातूर नंतर नांदेड. आता लातूरचे पूर्व मुख्यमंत्री विलासराव देशमुखनी ज्या प्रकाराने शेतकऱ्यांची कारखाने हडप करण्याची मोहीम सुरू केली आहे, मोहीम चालू आहे, त्या संबंधात माझ्याकडे डॉक्युमेंट मिळालेले आहेत. सोमवारी लातूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार नेते संभाजीराव निलंगेकर पासून अन्य लोकांच्या सह आम्ही ईडीमध्ये व्यवस्थित तक्रार दाखल करणार, डॉक्युमेंट पुरावे देणार आहोत. प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांवर येतोय भाऊ, की सामान्य महाराष्ट्राचे 12.5 कोटी जनता आणि बुद्धिशाळी लीगल एक्सपर्ट विचारतात की अगर शरद पवार, उद्धव ठाकरे, नवाब मलिककडे हे सगळे पुरावे तर हायकोर्टात का ते गप्प बसलेत? म्हणजे त्यांचा विषय तो नाही आहे, त्यांचा विषय डायव्हर्ट करायचा. अजित पवारांवर 11 दिवस आयटीची धाड चालू होती, आता ईडीची सुरू झाली आहेत, विषय डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळं त्यांची नौटंकी आहे. आणि नवाब मलिक तर एकच वाक्य, सकाळ संध्याकाळ दुपार, समीर वानखेडे तू दलित नाही आहे मुस्लिम आहे, समीर वानखेडे तू हिंदू नाही मुस्लिम आहे, काय नाटक लावलंय वा? नॅशनल जो NCB आहेत त्यांनी ड्रग माफियांकडे जाण्यासाठी धडपड करतायत आणि हे यू शूड डायव्हर्ट करतायत.